तरी एक मली लावला नाही गाला की शिव्या तुला बघतायत लोक भरपूर सारी 1000-2000 एका टायमाला कसे गावात पाऊस पाणी नाही म्हणून होते लावायचं होय त्यांचा एक फोटो घ्या आणि कॅप्शन मध्ये टाक लावणी सुरू झाली होय की नाही लावणी सुरू झाली आम्हाला पाणी नाही पुरत त्याच्यामुळे गोंधळ होत आहे आहे आणि तर मंडळींनो नमस्कार, मी निखिल परोते तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन एका फ्रेश ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर सर्वप्रथम सांगायचं म्हटलं तर आपली जी मागची व्हिडिओ होऊन गेली होती ना, त्या व्हिडिओला तुम्ही भरपूर चांगल्या पद्धतीने सपोर्ट दाखवला, तर सपोर्ट दाखवल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. तर आजची सुद्धा व्हिडिओ एकदम खतरनाकवाली व्हिडिओ होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोकणातली शेती भात लावणी बघायला भेटणार आहे आणि खरी मजा ही कोकणात याच दिवशी असते, म्हणजे याच सीझनला असते की भात लावणी शेती कशी करतात किंवा नवीन नवीन पद्धती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. आणि आजच्या व्हिडिओची विशेष गोष्ट अशी की आजच्या व्हिडिओमध्ये ना जेवढे जेवढे आपल्याला शेतकरी भेटतील, म्हणजे आपण जिकडे जिकडे जाणार तिकडे तिकडे असा म्हणजे कोकणातला प्रत्येक शेतकऱ्याला आपण प्रश्न विचारणार, म्हणजे आपल्या काका मामा आजोबा कोणतरी असतील भेटतील आपल्याला, सर्वांना प्रश्न विचारणार. आणि आजची व्हिडिओ अशीच एकदम हसत खेळतवाली व्हिडिओ होणार आहे, तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर उकळ करून झाली असते, उकळ म्हणजे मळ्या फोडतात, तर तुमच्याकडे फोडणी सुद्धा बोलत असतील ती झालेली आहे. काही ठिकाणी बेर चालू आहे, तर काही ठिकाणी लावणी सुरू आहे. तर बेर म्हणजे काय असतं, डबल नांगर फिरवतात, म्हणजे एकदा उकळ झाली ना उकळल्यानंतर परत बेर परत नांगर फिरवतात, म्हणजे मळ्या एकदम नरम होतात, म्हणजे ह्याच्या माती आपली ताट नाही राहत, तर लावणीसाठी खूपच बरं पडतात. तर बेर सुरू आहे एका ठिकाणी, म्हणजे काही ठिकाणी बेर सुरू आहे काही ठिकाणी लावणी सुरू आहे. तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, नवीन सध्या नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपल्या चॅनलवर लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर सुद्धा कंप्लीट होत आहे, तर लवकरात लवकर कंप्लीट करून टाका. चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मंडळी ना आपण शेवटी पोहोचलो आहे आपल्या शेतामध्ये, आणि त्यावरच्या दोन माळा दिसत आहेत ना, ती आणि ती, तर त्या आपण कालच लावली होती आणि आज आपल्याला ही आणि ती खालची मळी लावायची. म्हणजे पाऊस थोडा आज कमी दिसतोय, सकाळी होता पण आता गडप झालाय. आजी लावणी लावते आणि आई आणि आजोबांना त्या साईडून पाणी घेत आहेत, तर पप्पांना भेटून आपण तिकडे पाणी आणायला जाऊया. तर हाय का पाणी, हो हाय का पाणी, तर या साईडला या मळीत माझ्यामध्ये पाणी नाहीच आहे, तर आपल्याला ना पाणी इकडून आणायचंय बघा. तर आई आणि आजोबा आणतात ना, त्या साईडून आपल्याला पाणी घेऊन यायचंय या मळीसाठी. चला तर थोडंसं काम करतो, नंतर परत भेटतो तुम्हाला. तर म्हणजे नाही बघा, आपण त्या वरच्या मळीतून पाणी घेतलंय, इकडे त्या मळीला पोचवायचंय त्या साईडला. तर इकडून पप्पाने वरतून पाणी सोडलंय, तर या आता मी पाट हा केलाय जरा नीट केलाय, तर त्या पाटातून पाणी त्या साईडला जाईल. तर मंडळी न आपली अर्धीच मळी राहून गेली, म्हणजे पाणी कमी पडलं, इकडे सर्व पाणी आटून गेलं, वरच्या मळीचं सुद्धा पाणी आटून गेलं. तर ना या साईडला कुलदीप भाऊ आले, त्या साईडला हे बघा कुलदीप, त्यांनी बैर वरती नांगरत आहेत, म्हणजे त्यांची बेरणी सुरू आहे. आणि या साईडला आपली मळी अर्धवट राहून गेले, तर आपण वाट बघतोय पावसाची, तर पाऊस कधी येतोय बघूया. तर हो हो हो, तर बैलांना सुद्धा घाई लागलेल, कधी लवकरात लवकर मळी पूर्ण होऊन लवकरात लवकर कधी वाढत जातोय. तर ह्या साईडच्या आपल्या दोन मळ्या पूर्ण झाल्यात, त्या साईडला आजी आजोबा दाढ काढतायत, तर आई पाणी उपसते. तर बघूया आता पाऊस कधी पडतोय, थोडा थोडा पाऊस पडायला सुरुवात झाली, एकदम थोडा थोडा पडतोय. तर कुलदीप बोलतोय की आज प्लॅनिंग करूया रात्री कुठेतरी जायचा, तर काय रे जाऊया ना. तर म्हणजे न जवळपास बघा, ही दाढीची मळी होती, दाढीची मळी म्हणजे लावणीची, म्हणजे भाताची, थोडक्यात भात पेरलेलं होतं आणि त्यात दाढ उगवली होती. तर आजोबा आणि आजी दाढ काढते,
काय आजोबा काय ना काय बोलत रे आपण त्यांना हे करूया जरा चिडवूया. तर मंडळींना आपण दुसऱ्या ठिकाणी आलोय म्हणजे आपल्या वंडू बाबांकडे. आणि तर मंडळींना वंडू बाबांचे जवळपास किती माळ्या लावल्या हो सकाळपासून? कुठली? एकच लावली. तर एकच मळी लावला नाही गाला की शिव्या नाही खेळली कड पडेल की नाही? तुम्हाला लाखो लोक बघतात इथं. होय मग काय वाटतंय तुम्हाला पावसाबद्दल? लावणी कधी होईल लावून? आम्हाला बरं वाटतंय. अगे इथून ना तुला लाखो लोक बघतायत तुझ्या बघ इथं बघ बघ दाढ काढते अगे फोटो तुला बघतायत भरपूर जण. तुला दिसणार नाही त्यांची तोंड, तू फक्त दिसतेस त्यांना. होय हा सगळं दिसत आता बोलतेस ते पण दिसतय. ती आपल्याला नाही दिसत. तर तुम्हाला काय वाटतं आपल्या आजच्या पावसाबद्दल आणि शेतीबद्दल? काय सांगणार बोलणार काय? काटला बिटला धरली की नाही भाजी? रान भाजी कुठली धरली? आवडून खायच्या कुड्याच्या शेंगा. तर म्हणतो तुम्ही यांना बघितलं असाल की गेल्या वर्षी सुद्धा आपण यांच्यासोबत भरपूर व्हिडिओ केला होता. तर या वर्षी सुद्धा बोलताय ते जाऊया म्हणून कुठेतरी. तर मासे मारायला जाऊया, मासे मारायला समुद्रात. तर म्हणताय ना हे आपल्या शर्यतीतले बैल होय ना? हो शर्यतीतले बैल ना. नाव काय तुमच्या बैलांची? पौल्या आणि देवल्या. तर हा पौल्या आणि तो देवल्या. किती मळ्या राहिल्यात? 25. तर म्हणताय ना पाऊस पडेल त्याच्यावर ह्यांच्या सुद्धा मळ्या पूर्ण होतील. तर आपली सुद्धा अर्धवट एक मळी त्या साईडला राहिले. तर पाण्यावर आहे सर्व. तर पाऊस काय आपल्यावर दया दाखवत नाही. तर तिकडं एक आजी लावणी लावते तर तिला पण भेटून येऊया. तर सर्वांना भेटलोय. तर म्हणताय ना आपल्या आजीबाईला भेटायला आलो या साईडला. तर काय हो झाली का लावून? काय लावता बाय, काय करणार? पाऊस नाही पाणी नाही लागत लागत तेव्हा लावायची, नाही तर मरायच बघित. आणि काय करायचं? पाऊस गेला हे आता बघितच राहणार ना. होय घरी काय करणार आता? आता इथून बरी सोडायचं घरी न्यायचं. होय हे काय तिकडनी दिसत माणसं ना तुला बघतायत लोक भरपूर सारी 1000-2000 एका टायमाला. कसे गावात आता पाऊस पाणी नाही म्हणून होतील तेवढे लावायच्या. पाऊस तर मग लावायचं. होय कसे आपल्या आपल्या कसे गावात काय काय चालू आहे ना. तर ते हे लोक बघतायत वरती युट्यूब वरून तुला. म्हणून आता काय करायचं म्हणून हे चिखला थाव म्हणून चिखला थावत आम्ही या चिखला थाव लावणी लावता वाय. होय तेवढी बघताव मग काय करायचं म्हणून? होय तेवढी लावता म्हणून वाचला ते काय पाऊस द्या वाट. होय पाऊस यंदा कमी आहे म्हणून ना. होय मग आताचा पाऊस लागलाय लागायला लागलाय तर आता उकल बेर आता घेता वय करायला. होय मग काय करायचं म्हणू? आला पाऊस तर त्यातनी मोठं मोठं लावायचं. तर म्हणताय ना पावसामुळे सर्वांची कामं रखडून गेलेत. तर या साईडला सुद्धा ही मळी आता पूर्ण झाली ना की बैल सोडतील. म्हणजे जवळपास कसं आहे ना पाऊस नसल्यामुळे आपली शेती अर्धवट थांबते. तर मंडळी नो मंगाशी आपण तिकडून फिरून आलो होतो त्यावेळी आपल्याला 3-4 जोतं बघायला भेटली. आणि आता नवीन ठिकाणी आलोय. तर या साईडला सुद्धा बेरणी सुरू आहे.
आणि त्या साईडला सुद्धा बेरणी सुरू आहे. तर लाजली तर मंडळींना अण्णांना किरव्या हव्यात, तर कोणतरी मासा हव्यात किरवे हवेत, तर कोण कोणाकडे असले तर पाठवून द्या. आपल्या कॉन्टॅक्ट खाली आपला ऍड्रेस भेटेल, लगेच पाठवून द्या, लगेच घ्यायला येतो, नो टेन्शन. तर हे काय केलंय हो, हे काय केलंय, हे काय केलंय, ससा ससा दाळ खायला येतो काय? हे काय तरी मंडळी नवीन आपल्याला बघायला भेटतंय. तर आंटी प्राणी खायला येतात ना, त्याच्यामुळे ते लावलेला आहे. अण्णाला काय माशाशिवाय येत आहे? अण्णाला सांगतोय तर काय, रात्री काय आला माशा आणि किरव्या. अण्णा आलाय, सांगितलं त्याला तेल बनवून उगवून मासे हे कराय. तर म्हणजे ना गावाकडचं वातावरण बघू शकता, एकदम हिरवगार झालेलं आहे. आणि त्या साईडला अजून एक आपल्या काकी काम करतायत. तर इकडे दुष्काळ पडलाय, तर या साईड, या साईडला इकडचं म्हणजे जागा साफ होते थोडक्यात. काय बोलता तुम्ही, कुठला दुष्काळ पडलाय? दुष्काळ कुठला, काय पाऊस पडतोय वरतून, शेती मरत आली. मंडळी आता तुम्हाला दाखवतो ट्रॅक्टर वरची शेती कशी होते ती. तर या साईडला ट्रॅक्टर वाले आजोबा आहेत आपले, चालते. तर ट्रॅक्टर वरची शेती कशी होते तुम्हाला दाखवतो. तर या साईडला बघू शकता, हे माझ्या मते बैलांचं आहे आणि त्या साईडला ट्रॅक्टरने नांगलंय. तर बघू शकताय बघा, या साईडला आहे ना शेती अर्धवट राहते ना, म्हणजे शेती कोण करायला नसलं की असे मायांमध्ये काजू लावतात. आणि या साईडला बघा भाजी वगैरे लावून ठेवली आहे. तर या साईडला आपल्याला मेन पाहिजे ते पाहुणे आहेत, पाणी पित आहेत. तर पाऊस कुठे आला तुम्हाला माहिती? हा तर एक पॅक उडवत आहेत. तर म्हणजे न या साईडच्या मळ्या अजून लावायच्या सर्व, ट्रॅक्टरनी शेती होते पुढे. आपण वरती बघितलं तर बैलांनी करत होतो आणि या साईडला ट्रॅक्टरने होते. सांगा आता काहीतरी तुम्हाला, बघा किती लोक बघतायत ते, त्यांना काहीतरी सांगा आपल्याकडे काय सुरू आहे. तर हा तर आपल्याकडे फोडणी सुरू आहे, फोडणी. थांबा तुम्हाला बघताय नंतर दाखवतो तुम्हाला. आधी आधी तुम्ही काहीतरी सांगा, नंतर मी तुम्हाला दाखवत होते, दाखवतो. आधी बोला तुम्ही, मग तुम्हाला दाखवतो मी सर्व. सगळ्यांचं काढून आला, तुम्ही लाजचं उरलं बाय. तर म्हणजे न फोडणी सुरू आहे, म्हणजे उखळणी सुरू आहे थोडक्यात. तर म्हणजे न आजची ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत टाटा बाय बाय.